दादा ताऊविक कधी सोडणार असत? नाही म्हणजे त्याच्या राहण्याची व्यवस्था काय केली? उमाशी काय बोलणं झाला तुझा? काय बोलतेस लाली, खै राहणार म्हणजे काय? या अवस्थेत तोही कुठे राहणार आहे? खै जायचा ना तिकडे घेऊन जाऊ दे. त्याच्या बापाचो लंडनात मोठं बंगलो हा ना, मग ते का सांग ना, येऊन घेऊन जा आपल्या पोरी. लाली विजयरावांचा फोन लागत नाही. मग तो त्यांचा प्रश्न हा ना. नाही म्हणजे पोरी इकडे परक्याच्या घरी ठेवली आणि तिथे स्वतः मजा मारतात. दादा ता काय नाही, तू आत्ताच्या आत्ता त्यांना निरोप लिहून पाठव, येवा आणि आपल्या पोरी घेऊन जावा म्हणून. हा ती पोरगी माका इथे इलेली चालणार नाही. आता तिच्यावर उपचार झाले ना, हा आता काय तर त्याचा बापूस बघून घेईल ना. आपली जबाबदारी संपली. आता हे पण तूच ठरवणारस का? हो, कारण ना आतापर्यंत ओवी उमाची भाची म्हणून इथे रमत होती, पण या श्रीनून हॉस्पिटल मध्ये जागा गोंधळ घातला ना, त्याच्यानंतर ओवी मी इथे ठेवून धोको पत्करू शकत नाही. मग ना ती पोर या घरात नको. हा माझा ना ठरला म्हणजे ठरला, आता कुणाचाच ऐकून घेऊचा नाही मी. हा लाले थांबा श्रीकांतराव, लाले बोलायच्या आधी जरा विचार करत जा ना. त्यावेळी ओवींचा गुंडांचा प्रतिकार केला नसता तर कदाचित आज हॉस्पिटल मध्ये आपला निशी असता. स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्या पोरीनं आमच्या काळजाच्या तुकड्याला वाचवला. सात जन्मपुरतील एवढे उपकार केलेत त्या पोरीनं या रघुनाथ खोतावर, आणि उपकारांची परतफेड करायची अशी रीत आपल्या खोतांची नाही हे तुका पण ठाऊ का? ओवी बरी होईपर्यंत आपल्या खोतांच्या घरात राहणार, आणि राहणार म्हणजे राहणार. रघुनाथ बरोबर बोलता. अगो त्याच्यामुळे आपला पोर वाचलेला. आज त्या पोरा कसा वाऱ्यावर सोडला ना, तर देव सुद्धा आपला माफ करूचो नाय. तेव्हा ओवी हयच रावतला. ता हैसर असापर्यंत श्रीनू दापोलीत जातलो. म्हणजे मग लालीचा पण मन मोडल्यासारखा होऊचा नाही. काय रघुनाथा बरोबर असा ना? काय झालं निशी, आता तर ओवी पण बरी झाली आहे, मग कसलं टेन्शन घेऊन बसली आहेस? अजूनही भीती वाटते का तुला? नाही त्याची भीती वाटत नाहीये, पण काय कोणी काय बोललंय का तुला? नाही नाही कोणी काय बोललं नाहीये. आता ओवी घरी आल्यानंतर लाली आत्या तिच्याशी कसं वागेल याची काळजी वाटते बस. कसं वागेल म्हणजे? सर तुम्ही त्या दिवशी बघितलं ना, लाली आत्याला ओवी आणि श्रीनूचं प्रेम मान्य नाहीये. त्यात एवढं काय झालं मग? आपल्या प्रेमाला सुद्धा सुरुवातीला एक्सेप्टन्स कुठे मिळाली होती, पण नंतर झालं ना सगळं ठीक, केलं ना आपल्याला एक्सेप्ट. श्रीनू आणि ओवीच्या बाबतीत सुद्धा सगळं ठीक होईल, त्यांना पण सगळं एक्सेप्ट कर. निशी प्रेम जर खरं असेल ना, तर त्यात लोकांची मनं जिंकायची एक वेगळी सुपर पॉवर असते, आणि आपण सुद्धा ही अग्निपरीक्षा दिली आहे आणि त्यात पास पण झालो आहे. ते पण होतील, डोंट वरी, बी पॉझिटिव्ह. येस हे मी खूप हॅप्पी आहे ओवीसाठी, खूप छान न्यूज दिलीस. येस मॉम, आणि लवकरात लवकर तिला डिस्चार्ज पण केला जाणार आहे. ओवी घरी येणार आहे? बरं झालं, म्हणजे आपण मुंबईला जायला सुद्धा मोकळे एवढ्या लगेच. क हो नीरजची काहीच तयारी झाली नाहीये ना, आणि तो तिकडे गेल्यावर त्याचे थंडीचे कपडे पण घ्यायचे आणि तुझ्या विजाची प्रोसिजर पण सुरू करायची. साहिल सतत कॉल करतोय कुठच्या डेटची तुझी बुकिंग करायची आहे म्हणून. त्यांनी दिलेल्या डेडलाईनच्या आधी तुला तिथे पोहोचावं लागेल ना. ठीक आहे, तसंही ओवी उद्या घरी येते, मग आपण
उद्याचा दिवस राहूयात, म्हणजे परवा गेलं तर चालेल का? हो चालेल, काहीच हरकत नाही. पण तुम्ही आजच सगळी आवरावर करून घ्या, नंतर घाई नको. ओके आलेच मी. सर मला ओवीजवळ आणखी थोडं दिवस थांबायचं होतं. मग थांब ना. एक काम कर, मी लंडनला गेलो ना तर तू इथे परत काही दिवसांसाठी राहायला ये. मॉम काहीच बोलणार नाही. चालेल. हॅपी? थँक्यू. थँक्यू काय वेडी. नाही नाही नाही, माका या अजिबात मान्य नाही. आये अगो, त्या पावडीसाठी तू माझ्या लेका घराबाहेर काढतास? अगो आज तू ते का दापोली पाठवतस, उद्या घराबाहेर काढशाल, तुमचा काय भरवसा? नाही माका अजिबात मान्य नाही हा, माझो लेक हैसून खयत जायचा नाही हा. लाली घाबराव जरा, मी हे शिमूच्या भल्यासाठी बोलतोय आणि तू आपलाच तोरो मिरवतस. बरोबर बोलताय दाईची तुम्ही. श्रीनू जर इथे राहिला ना तर ही बाई त्याच्यावर 24 तास पहारा ठेवून बसेल आणि ह्याला श्वास घ्यायला मुश्किल करेल. त्यापेक्षा श्रीनूने दापोलीला गेलेलंच बरं. श्रीनू एकदा विचार कर. श्रीनू तुका मान्य असा मा? चालेल मला. ओवीची नीट काळजी घेतली जाणं जास्त महत्वाचं आहे. मी इथे असताना जर तिला त्रास होणार असेल तर त्यापेक्षा मी इथून निघून जातो दापोलीला. काही गरज नाही आहे. एवढ्या तडकाफडकी कोणी कुठे जायची गरज नाही आहे. विजयराव इकडे येईपर्यंतचा प्रश्न आहे. एकदा ते इले की ओवीला बरोबर घेऊन जातील, कळला? अरे पण दादा, ती पोरगी इथे जोपर्यंत राहणार तोपर्यंत दोघं एकमेकांसमोर असणार ना. मग आपण शेंडी लावून दोघं एकमेकांना भेटतील, मग ती ओवी बरी झाली ना की माझ्या लेकात पळवून घेऊन जाण्यासाठी पण कमी करणार नाही तिच्या औशी सारखी. अगं जुन्या गोष्टी किती दिवस उकडून काढणार आहेस तो? ते काढायची आता काही गरज नाही हा. माका जो सांगायचा होता मी सांगून मोकळा झालाय. या पुढे एक शब्द कोणी बोलायचा नाही. विषय संपलो. तुम्हाला जे सांगायचे ते सांगून झालं, पण मला जे करायचंय ते मी अजून केलंच नाही आहे. येऊ दे ओवीला, आता बघतेच तिला. तर मी आहे आणि ती आहे. चारू, अगं हे काय करतेस तू? अगं ओवी येणार आहे ना आज डिस्चार्ज होऊन. हा मग? हा मग तिच्या स्वागताची तयारी करते. तयारी? तयारी करण्यासारखं काय आहे? अगं म्हणजे असं आवरून ठेवते, थोडं झाडून घेते आणि तिला काय हवं नको ते बघायला हवं ना, तेच सगळं करून घेते. चारू ए ए बाळा, तुला तुला धक्का बसलाय का? तू बरी आहेस ना? हा तू हे सगळं ओवीसाठी करतेस? नाही म्हणजे तुला ओवी आणि श्रीनूच्या प्रेमाबद्दल समजल्यानंतर सुद्धा तुला तिच्यासाठी हे सगळं करावं असं वाटतंय? आत्या, मला त्यांच्या प्रेमाबद्दल समजलंय म्हणून तर मी हे सगळं करते. शेवटी श्रीनूचं प्रेम हेच माझं प्रेम हो ना? चारू हे काय बोलतेस तू? हे बघ, तुला जर बरं वाटत नसेल ना तर तुझा बरं, आराम कर. मी हे सगळं आवरते, तू जा जा आराम कर. तू जा तुझ्या कामाला, मी सगळं आवरून घेते आणि
येतच असतील ते लोक. मी हे रेडी करून ठेवते, तुझा. चारू चारू, मला काळजी वाटते अगं तुझी. आणि मला श्रीनूच्या प्रेमाची. पायरी. अगं बाय इलास, मंजू, लाली, अगं बाहेर येवा. और एकदाच भरावून घराकडे इला बाई. ओवी, डॉक्टरांनी ज्या काही सूचना दिल्या त्या सगळ्या लक्षात होत ना? काळजी घ्यायची, हा, सांभाळायचं जरा. आता कुठे आपटायचं नाही, तोल जाऊन धडपडायचं नाही. पोटा आतून बाहेरून टाकेत. जोपर्यंत ते बरे होत नाहीत तोपर्यंत काळजी घेऊ बाई. अहो उमा, किती सूचना देणार? आधी तिला आतमध्ये तर घेऊन जा. होय, चल बाळा. साप साप. थांबवी. नाही यायचं घरात तू. चारू, दायचे खोतांच्या घरातल्या काही परंपरा आहेत, त्या पाळायला हव्यात ना. ती आत्ताच आजारपणातून उठून आली आहे, असंच कसं घरात घ्यायचं तिला? बरं वाटतंय ना? सगळे जण एकाच्याच मागे लागली तर कामा कोण करतला? काय आना, जो बोलतो ना त्याचा तोंड दिसता फक्त. आता ना बोलणारच नाही आम्ही. मग कळलेला या घरात ना नाहीतरी माझी काही किंमतच नाही. किती झाला ना तरी मी पाय परकच. लाली, काय चालला तुझा? एकतर ता फार मरणाच्या दारातून इला. तुझा जा काय रडगाणा असत ना, त्यानंतर ऐकव. तुमा त्याका त्याच्या खोलीत घेऊन जा, आराम कर गो बाय. मी देवासमोर साखर ठेवतोय. हा ये बाळा. सांभाळ. होय, दमले असेल ना तू, जरा जरा आराम कर. मावशी, तिकडे झोपूनच होते मी. होय गो बाय, माहित आहे मका, पण आता आराम करूकच व्हाया. पड बघू, पड. सांगाश आणि तुका काय खाऊ सारखं वाटतं सांगा मका. नाही म्हणजे सध्या थोडे दिवस तुका खिचडी खिमटी असं काहीतरी हलकाच खावचं लागत. डॉक्टरने तसा पथ्य पाळूक सांगितलेला. हो मावशी, लक्षात आहे माझ्या. आणि तू जे देशील ना ते खाईन मी. बर. ओवी, हे घे सूप. हे आहे मिक्स डाळींच्या पाण्याचं सूप. पोटासाठी चांगलं असतं. घे. दारू नको मला आता. मी केलंय म्हणून का? नाही तसं नाही, फक्त इच्छा नाही आहे माझी. हे बघ ओवी, आता तुला लवकर बरं व्हायचंय ना, तू वेळेवर खाल्लं पाहिजेस. आणि मी इतक्या मेहनतीने केलंय, त्याहून महत्वाचं मी इतक्या प्रेमाने केलाय, तू नाही पिणार. ओवी, घे बा सूप पिऊन घे.
मी तुला भरवते. नाईस. काय चाललं काय हो लालिताई? हाच प्रश्न मी स्वतःला 10 वेळा विचारला असेल की चारूच्या मनात नेमकं काय आहे. श्रीनू तिला काहीतरी बोललाय म्हणून ती असं वागतीय मला तर काही कळतच नाही हो लालिताई. म्हणजे अत्त्या मी काय म्हणते, आता जेवण थोडं सावकाश कर. काय ना ओवी नको नको म्हणत होती, तरी पण गोड बोलून मी तिला हे सगळं सूप प्यायला लावलंय. हो चारू थांब तू. काय काय चाललं तुझं या? काय झालं लाली अत्त्या एवढा सगळा? तू त्या ओवी साठी कित्याक करतस? तुझं माझ्या श्रीनूवरचं प्रेम आटला काय? काय गो हौस भागली काय तुझी? हे बघा लाली अत्त्या, मी जे काय करते ते पूर्ण विचार करून करते. तुम्ही जरा शांत राहा. बरं मी खुळा. मी खुळा असय. झालं समाधान? आता मला सांग तुझो याच्यात काय विचार असा? कसं आहे ना लाली अत्त्या, मांजर सुद्धा उंदराला मारण्याआधी त्याच्याशी खूप खेळते. त्यामुळे तुम्ही मला मदत किंवा सपोर्ट करू शकत नसाल तर निदान विरोध तरी नका करू. अगो म्हणजे म्हणजे तुझो याच्यात काहीतरी प्लॅन असा काय मोठो? आपण सांग ना. नाही नाही एवढ्यात नाही लाली अत्त्या, मला खेळाची थोडी मजा तरी घेऊ द्या. हो जरा लवकर. नाहीतर मजा घेत घेत ना ती दोघ मजेत संसार मांडतील त्यांचा. असं नाही होणार लाली अत्त्या. चारू असं कधीच होऊ देणार नाही. करत असेल ओवी, तिला काही त्रास तर होत नसेल ना? नाही मला थांबायला हवं तिच्या जवळ. काय चाल? ते मी जरा जाऊन आलो. थांब, मला माहित आहे तू खाय चालला असता. नाही जायचा. आत या. लाली असं देत ना लाली. आई अगं काय झालं आता? थांब रे. हो येवा तुम्ही. अगं असू देत ना, असू देत ना, जाऊ देत ना. आई अगं हे काय? आजपासून तुझे बाबा तुझ्या खोलीतच झोपतील. ऐक ना, ऐक ना लाली, लाली ऐक ना. म्हणजे कशाला ना उगाच माझ्यामुळे त्याच्या अभ्यासात उगाच आडकाठी नको ना यायला प्लीज. या बघा योवी जोपर्यंत या घरात आला तोपर्यंत तुम्ही हैसरच झोपायचा ह्याच्या सोबत, नाहीतर याच्या खोली बाहेर बसून ना रात्रभर पारा देत बसेल. तास आलात काय तुमका? आई माझ्या मनात जे काही आहे ते मी सगळ्यांसमोर सांगितलंय. ओवी बद्दलच माझ्या मनातलं प्रेम कधीच कमी होणार नाही. मग तुम्ही पारा द्या नाहीतर आणखी काय करा. लली मी काय म्हणतोय, श्रीनू आता लहान आहे काय त्याच्यावर पारा ठेवायला? उगाच त्याला लहान मुलांसारखं वागू नको ना प्लीज. माहित आहे मका लहान नाही हा, मोठो झालो हा, घोडो झालो हा लग्नाचो, म्हणून तर पार उठवतोय. नाहीतर आपल्या किमती वस्तूवर कुणीतरी हात मारला अशी आरण नंतर घालण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी. समजला तुमका? हो ग पण काय नाही हैसरा झोपायचं तुम्ही ह्याच्या सोबत, समजलं? ऐक ना मला. बसा. आई आई बाबा ही ही जर ही अशीच वागत राहिली ना तर मी खरंच जातो मित्राकडे. हे वेळायस काय रे, कुठे त्याच्याकडे लक्ष देतस तू? शांत शांत. हे बघ
थोडे दिवस फक्त.